आणि या ठिकाणी वर्सोवामध्ये आपण हा शिवसेना शाखा संपर्क अभियान घेतोय. या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर साहेब, नरेशजी मस्के साहेब, आमचे सचिव सिद्धेशजी कदम, सुशांतजी शेलार, कला शिंदे मॅडम असतील, अमयजी घोले, या ठिकाणी प्राचार्य अजयजी कौल, विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकरजी, वैष्णवीजी घाग, गणेश शिंदे आणि समोर बसलेले हा उदयजी पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि समोर बसले सर्वच या वर्सोवा गावातील या पूर्ण परिसरामधील विविध समस्या घेऊन येणारे सर्वच नागरिक बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण शिवसेना शाखा संपर्क अभियान या अभियानाच्या मार्फत जे आहे माध्यमाने जे आहे हे विविध भागामध्ये मुंबईच्या थेट लोकांमध्ये जाऊन जे आहे ते लोकांच्या काय समस्या आहेत या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वच या ठिकाणी नेते मंडळी असतील, सचिव असतील, या ठिकाणी आम्ही येतोय आणि त्या ठिकाणी ग्राउंडच्या काही समस्या आहेत, लोकली काही समस्या आहेत, या सर्व समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा एक प्रयत्न जो आहे या ठिकाणी आम्ही करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कशा प्रकारे काम जे आहे ते गेल्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी करतायत. दिवस रात्र जे आहे या ठिकाणी आपण पाहताय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन जे आहे लोकांच्या विविध समस्या असतील, लोकांसाठी वेगवेगळी धोरणं असतील, पॉलिसी असतील, हे बनवण्याचं काम या ठिकाणी ते करत असतात आणि गेल्या 11 महिन्यामध्ये मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये कधी एवढे निर्णय घेतले नव्हते तेवढे निर्णय जे आहे ते फक्त 11 महिन्यामध्ये या सरकारने घेतले. म्हणूनच आज त्यांच्याच आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज शिवसेना शाखा संपर्क अभियान जो आहे हा या ठिकाणी सुरू केला आणि आतापर्यंत भाऊ आपण 25 ते 30 शाखांना भेटी ज्या आहेत या शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमाने आपण दिल्या आणि या शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमाने जेव्हा आम्ही फिरत असतो आमच्या कार्यकर्त्यांना तर आपण भेटतच असतो, त्यांच्याशी बोलत असतो, कारण की त्या कार्यकर्त्यांना त्या पदाधिकाऱ्यांनाही भेटणं गरजेचं असतं, कारण की त्यांच्या माध्यमाने जे आहे ही लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत येत असतात. कशा प्रकारे आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतो हेही जे आहे त्या शाखा संपर्क अभियानामध्ये गेल्यानंतर कळत असतं की त्याच्या तो जर सक्रिय असेल तरच तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांच्या समस्या ज्या आहे हे इथपर्यंत घेऊन येऊ शकतो. आणि आज अल्ताफ चांगलं काम मला वाटतं तुझ्या माध्यमाने या ठिकाणी चालू आहे, कारण की मी ज्या समस्या ऐकत होतो विविध भागातून जे आहे ते लोक या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी घेऊन आले. काही छोट्या समस्या आहेत, काही मोठ्या समस्या आहेत, काही क्रॉनिक झालेल्या समस्या आहेत की वर्षानुवर्ष त्याच त्याच समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतंय, पण ते अनेक वर्ष जे आहेत या सोडवल्या गेलेल्या नाहीये. या शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमाने आपण अशाच विविध भागांमध्ये लोकांना जे आहे हे तळागळातील लोकांना आपण भेटत असतो. आज या ठिकाणी विविध समस्या घेऊन लोक आले, गाळाचा समस्या असेल ज्या मासेमारी करण्यामध्ये त्याच्यामध्ये अडचण होते, त्याचबरोबर जनावरांसाठी क्रिमेटोरियमचा विषय असेल, लीज रिन्युअलच्या शाळेचा विषय असेल, विसावगर कोळी संस्था या ठिकाणी आल्या आणि महिला अध्यक्ष त्या ठिकाणी झालेत, त्या ठिकाणी त्यांच्या काही समस्या आहेत, स्मार्ट फिश मार्केट असेल, एसआरएचे विषय, म्हाडाचे विषय, कन्व्हेन्स ग्रीडचे विषय, फायर स्टेशनचे विषय, असे अनेक अनेक छोट्या विषयांपासून ते मोठ्या विषयांपर्यंत जे आहे ते आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की हे जे विषय आहेत हे विषय सोडवले गेले पाहिजे. आज ह्या सगळे विषय ऐकण्यासाठी आम्ही थेट जनतेपर्यंत जे आहे ते या ठिकाणी हा शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमाने येतोय. मला वाटत नाही याच्या अगोदर अशा प्रकारे जे आहे मुंबईमध्ये थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे हे वरिष्ठांनी कधी केलं असेल. आज या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही विविध भागांमध्ये फिरतोय काही समस्या ज्या एकदम चुटकीनिशी सुटू शकतात पण त्याही समस्या ज्या आहेत त्या सुटत नाहीये.
त्या समस्या देखील सुटल्या पाहिजे. लोकांना अपेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टीची नसते, छोट्या छोट्या गोष्टींची असते. मगाशी तिकडे एका माणसाने सांगितलं की आमच्या इकडे बाबा ते गटाराचा विषय आणि पेवर ब्लॉकचा विषय तो तुमच्यासाठी खूप छोटा आहे पण आमच्यासाठी खूप मोठा आहे. पण छोटा जरी विषय असला तरी त्या छोट्या विषयामुळे आपल्याला जो त्रास त्या ठिकाणी होतो तो त्रास होता कामा नाही, याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलोय, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि ऐकण्यासाठी. आणि फक्त ऐकून न घेता त्याच्यावरती तोडगा कसा निघेल ह्याच्यासाठी जे आहे आम्हाला मुख्यमंत्री मोदींनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. वर्सोवा और यहाँ का यारी रोड ये सबसे अहम ऐसी बस्ती है जिसमें एक तो यहाँ का वर्षों का जो बंदर है 100 साल पुराना, मच्छीमारी का बहुत अच्छा व्यवसाय चल रहा था. आज के दिन में ये व्यवसाय के लिए बहुत अड़चन आने लगी है. जैसे कि ये जो गाल है रैबिट 500 नौका वहाँ रखती थी, आज कम से कम 350-400 नौका की घट हो गई. ये रैबिट उठाना ये जो धक्का है, ये धक्का भी कमज़ोर हो गया. ये धक्का केंद्र शासन ने बनाने में सागरमाला प्रोजेक्ट के तहत उसके लिए बहुत हम लोगों ने फॉलो रखा था और इसके बारे में मुख्यमंत्री के साथ एक हाई पावर कमेटी भी हुई थी एक महीने पहले. उसमें मुख्यमंत्री ने आदेश दिया कि जो रैबिट उठाना है समुद्र का तो उसके लिए 80 करोड़ रुपए का एस्टिमेट निकाला था. राज्य शासन ने तभी खाली 5 करोड़ दिया, बाकी निधि जो है उपलब्ध करके ये काम करना है तो बरसात के बाद ये काम शुरू हो जाएगा. और जो धक्का जो है, धक्का के लिए केंद्रीय नौकानयन मंत्री जो उपल आए थे उसके पास मैंने पेश किया था, लेकिन जो निधि जैसे प्राप्त होना चाहिए केंद्र शासन से हुआ नहीं, इसलिए ये कैफियत मुख्यमंत्री के सामने रखा. उस मीटिंग में तभी उन्होंने निर्देश दिया कि 337 करोड़ का एस्टिमेटेड कॉस्ट है इसका, धक्का नया बनाने का. उसको भी मुख्यमंत्री ने आदेश दिया, उसका भी काम, उसका प्राथमिक एस्टिमेट, प्राथमिक सर्वे और आरेखन जो है वो सब तैयार है. बेंगलुरु की जो इंस्टीट्यूट है उनके तहत. उसके सिवा ये जो होली बांधव की जो वहीवाट की ज़मीन है, जैसे कि वन खाते में वहीवाट की ज़मीन वहाँ के जो वन क्षेत्र में रहने वाले आदिवासी उसको दिया जाती है, वैसी ज़मीन इनको मिलनी चाहिए, उनकी मांग है. उसका भी पाठ पुरवा चालू है. उसके सिवा और बहुत कुछ मांगे हमारे सामने अभी आने वाली है. आज का जो दिन है ये जो हमारा संपर्क का कार्यक्रम है इसलिए हम लोगों ने बनाया कि मैं तो खासदार हूँ, मेरा तो जिम्मेदारी है, मैं निभाता हूँ. 8 बरस हो गया खासदार बनने के बाद, लेकिन आज सरकार आई है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है, उसका बेटा खासदार है, वो अच्छी ढंग से जानता है, डॉक्टर है वो, तो वो सब मुंबई शहर में सब जगह जाके ये जो समस्या वहाँ की अहम समस्या, जिस समस्या को हल निकालने के लिए पूरी ताकत चाहिए, ये ताकत आज के मीटिंग में यहाँ के जनता को मिलेगी. मुंबईमध्ये पहिला पाऊस पडला, महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने 19 मेला मुंबईचा दौरा केला होता. नालेसफाईबद्दल त्यांनी आश्वासन दिलं होतं की जर नालेसफाई तुंबली म्हणजे मुंबई जिथे पाणी सुटतं असेल तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तुंबण्याचं कारण जे आहे ना, नालेसफाई झाली नाही किंवा त्याचा जो ओघ आहे तो कुठल्या तरी रॅबिटमुळे अडकलेला आहे आणि पाणी तुंबलं आहे, हे जर सिद्ध झालं तर त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्याला कारवाई जरूर होईल. परंतु पाणी तुंबण्याचं एक नैसर्गिक कारण असं आहे की ज्यावेळेला भरती येते आणि प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतो त्यावेळेला अशा तुंबण्याचे प्रकार होतात. आपण अनेक ठिकाणी पंप योजना केलेली आहे, त्या पंप योजनेद्वारे जे प्रमाण आहे तुंबण्याचं हे फार कमी झालेलं आहे. तरी पण काही ठिकाणं अशी आहेत, जो सखल भाग आहे
त्या बहुसंख्य सकल भागामध्ये पंप योजना आज ऑपरेटिव आहे आणि जर मुख्यमंत्र्यांनी जे सांगितल्याप्रमाणे जर अशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जर पाणी तुंबलं असेल तर कारवाई नक्कीच होणार। अंधेरी पश्चिममध्ये एक सभ्य आहे, सभ्यच्या शेजारी महिला वाहून जाताना चित्र व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये अंधेरी पश्चिम विधानसभा येते, सभ्य येतो अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम, काय करायचं? त्या महिलाचं वाहून जाण्यापूर्वी त्या महिलेला लोक सांगत होती ती चालत जात होती, तिथी खरं म्हणजे जायला नाही पाहिजे होतं। पूर आला किंवा पाणी पाण्याचा करंट जोरात असेल तर त्याच्यामध्ये गाड्या टाकू नये, त्याच्या लोक त्याच्या लोकांनी चालू नये ही साधारणपणे स्वयं काळजी घ्यावी लागते, ती घेतली नाही हे खरं कारण आहे। सर अजय सर आपसे जानना चाहूँगा, वर्सोवा के लोगों के लिए हमेशा से आप आवाज़ उठाते हैं, तो जो है पानी के जब बारिश आती है तभी बहुत ज़्यादा मुश्किलों का सामना करना पड़ता है जैसे सर ने कहा, क्या कहना चाहेंगे सर उस बारे में और क्या स्टेप लेने वाले हैं? आज यहाँ पर श्रीकांत जी आने वाले हैं, सर भी हैं, क्या कहना चाहेंगे? देखिए सबसे पहले तो जहाँ तक हमारी ऑर्गेनाइजेशन का सवाल है एकता मंच का, आज ही सुबह हमने मेडिकल कैंप की शुरुआत की जोगेश्वरी इलाके से, तो इसी प्रकार हम लोग सबसे पहले तो हर सप्ताह एक एक मेडिकल कैंप बड़े पैमाने पे रखेंगे इस विभाग में, क्योंकि आम तौर पे क्या होता है जैसे मानसून सेट होता है तो आम समस्या लोगों को होती है वो है बीमारियों की, तो बीमारियों के प्रति कैसे सावधानी बरती जाए डॉक्टर्स उनको गाइड करेंगे और अलग अलग प्रकार के डॉक्टर्स वहाँ पे मौजूद होंगे जो उनको गाइड करते रहेंगे। उसके अलावा हमने उसी अगले हफ्ते शनिवार को ईद बाद हमने अम्ब्रेला डिस्ट्रीब्यूशन रखा है कि जो लोगों को खास करके मेड्स और सिक्योरिटी स्टाफ के लिए कि जहाँ उनको बारिश से बचाया जाए, एक हमारा छोटा सा प्रयत्न है जो हम लोग करने की कोशिश करते हैं लोगों के लिए से लाके। सर कोई मैसेज देना चाहेंगे जो मुंबई के लोग और बारिश के मौसम में क्या मतलब कैसे उनको बचना चाहिए? लोगों ने अपनी सेहत का ध्यान रखना चाहिए और जब जब बहुत तेज़ी से बारिश होती है तो लोगों ने अपना ख्याल रखना चाहिए और आपके इस चैनल सभी के द्वारा हम हमारे ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लियामेंट श्री गजानन कीर्तिकर साहब को भी धन्यवाद कहना चाहेंगे क्योंकि उन्होंने आज मुझे यहाँ इस कारण से बुलाया कि आपके शैक्षणिक और सामाजिक कार्यों के लिए हम आपको सम्मान करना चाहेंगे, इसके लिए हम उनके भी आभारी हैं। सम्मान क्या कहना चाहेंगे सर? बोले अजय कौल का सम्मान इसलिए किया जाता है कि एक तो शैक्षणिक संस्था है CWC, उसके सिवा इस पूरे एरिया में बहुत तादाद में बड़े बड़े लोखंड वाला ओशीवरा वहाँ तक सब जगह वहाँ की जनता जो पेरेंट्स है वो कैफियत उनके सामने रखती है, कैफियत सुन के अजय जी चुप नहीं बैठते, तो हमारे जैसे लोक प्रतिनिधि को बुलाते उनके सामने रखते और कैफियत सुनने के बाद जो इलाज हम लोग करना चाहते उसका फॉलोअप भी अजय साहब देते। अजय साहब का सबसे अहम आज हम लोग यहाँ उनको सम्मान चिन्ह देंगे, इसलिए देने वाले कि CWC ये शैक्षणिक संस्था इतनी अहम शिक्षा देने वाली संस्था है, लेकिन कोविड के समय में मेरे ख्याल से मुंबई की एकमात्र ऐसी संस्था स्कूल है जिस स्कूल ने 2 करोड़ रुपए की फी माफ़ी दी, ये किसी और संस्था चालक ने नहीं की, ये अजय साहब ने की, इसलिए उनका मैं आभार प्रकट करता हूँ, उसी कारण हम यहाँ उनको सम्मानित करेंगे। ये तो इनका बड़प्पन है कि जो मेरे कामों की प्रशंसा करते हुए उन्होंने मुझे आज ये सम्मान देने का निश्चित किया। थैंक यू सर।